ठाकरेंचं 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास भेट। राज्यातील टोल नाके लवकरच बंद होणार, केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींची माहिती। लवकरच सॅटेलाइट आधारित टोल प्रणाली सुरू होणार। आरक्षणासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी आधी भूमिका जाहीर करावी, मग आमची भूमिका सांगू। जरांगेंच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंचं वक्तव्य। मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची भूमिका एका महिन्यात बदलल्यानं आश्चर्य, संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका। सरकारमध्ये समन्वय नाही, लोकसभेच्या धक्क्यापासून सावरण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत, लाडकी बहीण योजनेवरून सतेज पाटील कडाडले। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुखांविरोधात आंदोलन, फडणवीसांवर आरोप केल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, तर देशमुखांविरोधात भाजपची जोरदार घोषणाबाजी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक, बेकायदेशीर मुख्य आरोपी भावेश भिंडेचा हायकोर्टात युक्तिवाद, याचिकेत नव्यानं सुधारणा करण्याची भिंडेला हायकोर्टाकडून मुभा। नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द, सोमवारपासून नियमित पाणी पुरवठा होणार। मोरबे धरणामध्ये आता 74% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं निर्णय। खडकवासला धरणातून होणारा विसर्ग बंद, मुठा नदीमध्ये होणारा विसर्ग आज बंद, खडकवासला पाटबंधारे विभागाची माहिती। विठुराया चरणी 8 कोटींचं दान, गतवर्षीपेक्षा यंदाच्या आषाढीमध्ये सुमारे 2 कोटींनी वाढ।